रामाला लई गोढ़ कि आमच्या नातीला लई दुखणं झालं, लई यामाच्या दाडातून आणलंय महागारी आम्ही पैसा खर्चून देवानं थुकून टाकलंय सगळ्याच्या आशीर्वादानं, म्हणून चल बाई म्हणलं औषध आपण आज वंशा करू, म्हणून तिला घेऊन मी वंशा करतो बरं का आमच्या मन देवघरातच, आम्ही आमच्या आमच्या देवाच्या घरातच आम्ही कुठे बाहेर जात नाव काही नाही, आणि तिला घेऊन मी वंशा करायले। मी पण शिकते आज, तसंच बघून तुम्ही पण शिका, तुम्हाला जर बाहेर जायची कुठे वेळ नाही आहे, तुम्ही नोकरी वगैरे करताय तर तुम्ही घरच्या देवाला पण देऊ शकता, हे तुम्ही घरच्या घरी 5 मिनिटांमध्ये पण करू शकता, भक्तिभावानं केल्यास कुठलंही काही चांगलंच होत आहे। चला आम्ही दाखवतो तुम्हाला आमची आई कशी करते। हे लाखाच्या बांगड्या आहेत का नाही? लाखाच्याच बांगड्याचा मान राहते कि पाच पानच घेतलेत आहे का? आणि सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दिलता है का नाही? अजून काय करायचं असते अशाच भक्तिभावानं तुम्ही पण हा हे करा। तुम्ही नोकरी करत असाल, कामात वेळ नसेल, तरी 5 मिनिटात तुम्हाला हे करायला काही, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या मंदिरातच जावं लागतंय असं काही नाही, तुम्ही घरी पण करू शकता ह्या गोष्टी। तर हेच तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला। आमच्याकडनं तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा आणि संक्रांतीचा गोडवा आयुष्यभर तुमच्या आयुष्यात राहू हीच आमची इच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आमची रेसिपी कशी वाटली बघा, आमचा स्वादा भोळा भाव देवा पाव। तुम्ही बी असंच करा घरच्या घरी, घरी केलं काय आणि देवाच्या मंदिरात जाऊन केलं काय, एकच आहे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आमच्या मम्मीला आता थोड्या वेळानं तिळगुळ देते बरं, कारण कॅमेरा तिनं पकडलाय। धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि आमचे व्हिडिओज रेसिपीचे आवडत असतील तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आम्ही अशाच गोष्टी सांगतोय जे आपल्या रोजच्या घरात माझ्या आजीने, माझ्या मम्मीने,
माझ्या पप्पाकडच्या आजीने ह्या लोकांनी जे काही केले आयुष्यभर ते करत आले तेच आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच्याने तुमच्या आयुष्यात जरा जरी फरक पडला तर आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.